हाय फ्रेंड्स, नीलम्स रेसिपीजमध्ये मी नीलम आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. तर आज आपण मुलांच्या शाळेचा खाऊचा डब्बा 2 बघतो आहे. तर त्याच्यामध्ये आज आपण हिरव्या मुगाचा डोसा कसा बनवायचा हे बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर साधारणतः अर्धी वाटी मूग मी इथे भिजत टाकलेले होते आणि तुम्ही इथे बघू शकता की हे व्यवस्थित असे भिजलेले आहेत, रात्रभर हे भिजवलेले आहेत. याला तुम्ही मोड आणले तरी पण चालेल. तर आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. याच्यामध्ये आता आपण चवीनुसार सुरुवातीला मीठ घालून घेऊयात. त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा तिखट घालून घेते. लहान मुलांना एकदम देणार असाल तर तिखट स्किप केलं तरी पण चालेल, किंवा तिखटाच्या ऐवजी अर्धी हिरवी मिरची वापरली तरी पण चालेल. त्यानंतर याच्यामध्ये आपण जिरे घालून घेऊयात. तर जिरे इथे महत्त्वाचे आहेत, कारण जिऱ्यामुळे या डोशाला एकदम मस्त अशी चव येते आणि खूप पौष्टिक कडधान्याचा हा डोसा लहान मुलांसाठी एकदम मस्त असा आहे. आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये फक्त पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे आपण मिक्सरला वाटून घेऊयात. तर आता याची मी इथे एकदम पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे इथे मी याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आता हे मी एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि थोडंसं अगदी पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये मी. तुम्ही इथे याची कन्सिस्टन्सी बघू शकता. आता आपण पॅन किंवा तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यावरती तेल घालून घेऊयात आणि ते तेल सगळीकडे लावून घेऊयात. आता याच्यावरती आपण डोसे करायचे आहेत. तर याच्यामध्ये मी एकदम छोटे असे डोसे करणार आहे, लहान मुलांनाच द्यायचे आहेत टिफिनमध्ये, त्याच्यामुळे मी इथे एकदम छोटा असा डोसा करून घेते. तर या अर्ध्या वाटीच्या मापामध्ये माझे या साईजचे 3 डोसे याच्यामध्ये तयार झालेले आहेत. आता आपण याच्यावरून साजूक तूप सोडून घेऊयात. जर तुम्हाला साजूक तुपाच्या ऐवजी तेल घालायचं असेल तरी पण तुम्ही घालू शकता, पण आपण हे लहान मुलांसाठी करतो आहोत त्याच्यामुळे इथे मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे. आता आपण ही खालची साईड झाली की हा डोसा उलटवून घेणार आहोत. दोन्ही साईडनी हा आपल्याला एकदम खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. फक्त कडधान्य, फक्त हिरवे मूग वापरलेले आहेत, त्या व्यतिरिक्त याच्यामध्ये आपण काहीच वापरलेलं नाही आहे, त्यामुळे एकदम पौष्टिक असा हा मुलांना डोसा होतो आणि एक नवीन प्रकार इथे आपला तयार होतो. तर या प्रकारे माझा बघा आता पहिला डोसा असा बनवून झालेला आहे. याच प्रकारे मी अजून एक असा डोसा बनवून घेते. तर आता इथे माझे दोन्ही डोसे बनवून तयार झालेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता. आणि याच्याबरोबर तुम्ही सॉस देऊ शकता किंवा मग चटणी पण देऊ शकता, किंवा अगदी साजूक तुपाबरोबर जरी हा डोसा खाल्ला तरी पण एकदम मस्त असा लागतो, मऊ होतो आणि लहान मुलांना आवडीचा असा आहे आणि त्याबरोबरच पौष्टिक पण आहे. तर या प्रकारे आजचा आपला दुसरा टिफिनची रेसिपी खाऊचा डब्बा बनवून तयार झालेला आहे, पौष्टिक असे हिरव्या मुगाचे डोसे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ती नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.